नव्या युगाचे नवे पर्व काल तरंग न्यूज वेबसाईट आपल्या भेटीला येते. आणि ही सगळी धडपडणारी पोरं म्हणजे संदीप मुकणे, लतिका मुकणे, कारण म्हणजे वेगळं जोडपं आहे, एकमेकांची काळजी घेतात नाही, एक एक पायरी चढत वर जातात. आणि हे काल तरंग आता घराघरात पोचवायचं स्वप्न आहे त्याचं, त्यामुळे सगळ्या घराघरामध्ये हे जावं. आणि मला संदीपला पण सांगायचं आहे, लतिकाला सांगायचं आहे, बेटा झोपडीचा अंधार शोधायला शिका. तिथे वेदना असतात, दुःख असते, पण जिव्हाळा पण असतो रे. तो जिव्हाळा तुम्ही शोधायला शिका बेटा, आणि जगामध्ये तो असा प्रसारित करा की जगाला कळलं पाहिजे की आपली गरज कुठे आहे. त्यामुळे तुम्हाला हे जे तुम्ही आता व्रत घेतलेलं आहे हे अशीधारा व्रत आहे बेटा. एवढ्या बदलत्या काळामध्ये तुम्ही अजून टिकून आहात नाही, एवढ्या वर्षाची तुमची तपस्या आहे रे, हे काही आजचं उभं केलेलं नाही आहे. त्यामुळे तुमच्या या धडपडीला, तुमच्या या कष्टाला यश येऊ. तुम्ही दोघांनी मिळून हातात हात घालून पुढे जाऊ. आणि बेटा संदीप आणि बेटा लतिका तू अशीच फुलत राहा बाळ. खरं म्हणजे भाग्यवान आहे तुला असा नवरा मिळाला रे, नाहीतर नवरे कुठेतरी क्रॉस करतात. संदीप मात्र तुझ्या पाठीशी उभा आहे ना, अभिमानाने सांगतो माझी बायको हे सगळं करते. खूप आनंद वाटला बेटा, चालत राहा बाळ, कारण एवढा सोपा नसतो रस्ता. फुलांच्या पायघड्यावरून चालताना काटे पोचले तर सहन करायला शिका, होऊ शकते. अरे काट्यांना पोचणं माहिती असते, वेदना कळत नसतात. एवढे पाय घट्ट करा हे सगळं करायचं असेल तर, की एक दिवस काटे तुम्हाला सांगतील, आई वेलकम सुस्वागतम, हम झुकता है तुम चलना सीखो. काटे आपोआप येतील वेलकम म्हणा संकटाला, आणि चालत राहा, हा वसा टिकून ठेवा, पुढे जा बेटा, पण मागे वळून पहा. माझ्या शुभेच्छा, नमस्कार.